गुलाबी थंडी आणि दाट धुके असे मनमोहक वातावरण खामगावकरांनी बुधवारी अनुभवलंय. वातावरणामध्ये गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोटे देखील पेटवण्यात आल्या होत्या. सकाळी 11 वाजेपर्यंत शहरासह ग्रामीण भागामध्ये धुक्यामुळे सूर्यदर्शन झालं नव्हतं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गारासह पावसानं हजेरी लावली होती. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता वाढतीय. बुधवारी तर खामगाव आणि शेवगावकरांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके आणि दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतलाय. तर शहरासह ग्रामीण परिसर या भागामध्ये शनिवारी सकाळी सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासूनच नगर शहरासह परिसरामधील उपनगरांमध्ये दाट धुकं पसरलं होतं. धुक्यामुळे शहरामधील रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहन चालकांना रस्त्यांचा अंदाज येत नव्हता, त्यामुळे नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू होती. 15 ते 20 फुटांवरील घरं वाहनं देखील या धुक्यांमुळे दिसत नव्हती, त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांच्या समोर पर्याय उरला नव्हता. उशिरापर्यंत दाट धुक्यांचा अंमल या ठिकाणी असल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत सूर्यदर्शन झालं नव्हतं. कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसून आलंय. तसेच वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार देखील घ्यावा लागतोय. सकाळी जॉगिंग पार्कमध्ये मोकळ्या मैदानावरती फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यातच दाट धुक्यामुळे वातावरणामध्ये आल्हाददायक गारवा पसरलाय. मात्र धुक्यामुळे जवळच दिसत नसल्यामुळे फिरण्यासाठी आलेले अनेक जण मोबाईल टॉर्चचा आधार घेताना दिसून आलेत. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा.